दरम्यान नाना पटोलेंना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले, अटल सेतूवर भेगा पडल्या नाहीत, अटल सेतूला कुठलाही धोका नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मात्र समाजात खोटं पसरवण्याचा काँग्रेसचा डाव आहे असं ट्विट करत पटोलेंच्या आरोपांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. मग काय ट्विट केलं आपण पाहूया. फडणवीस म्हणतात, अटल सेतूवरील रस्त्याला भेगा पडलेल्या नाहीत, अटल सेतूला कोणताही धोका नाही. एक मात्र गोष्ट खरी आहे की समाजात खोटं पसरवण्याचा काँग्रेसचा डाव आहे, जनताच भ्रष्ट काँग्रेसला उत्तर देईल.